कारखाने बंद पडायचं कारण रेग्युलर पूर्वहंगामी कर्ज देणारी बँक MEC बँक, त्या बँकेनं आम्हाला NDR मायनस हा नवीन नियम नाबार्ड काढला, त्यामुळं राज्यातले अनेक कारखाने बंद राहिले त्यात आम्ही राहिलो. परंतु आमचं एकमेव उदाहरण असं आहे की नेटवर्क प्लस असलेला एकमेव विठ्ठल कारखाना असताना. नमस्कार, SP न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत विठ्ठल कारखाना हा बंद पडलेला आहे. ही बंद पडण्याची कारणं विद्यमान आमदार आणि कारखान्याचे चेअरमन भारत भालके यांनी पत्रकार परिषदेमध्ये अनेक कारणं सांगितलीत. त्या कारणावर आपण आज चर्चा करणार आहोत. चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत अमरजीत पाटील. आज त्यांची ओळख करून देतो. नमस्कार पाटील साहेब. पाटील साहेब, अमरजीत पाटील हे विठ्ठल कारखान्याचे संस्थापक कैलासवासी आमदार औदुंबर अण्णाजी पाटील यांचे नातू असून ते या कारखान्यातील कामगार आणि सभासदांच्या प्रत्येक चुकीच्या कामामध्ये चळवळीत धावून जातात आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतात. सध्या कामगारांची जबाबदारी यांच्यावरच आहे, त्यामुळे कारखाना बंद पडण्याचा बऱ्यापैकी अभ्यास यांनी केलेला आहे. आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नमस्कार पाटील साहेब. दोन दिवसापूर्वी विद्यमान आमदार भारतनारायण भालके आणि कारखान्याचे चेअरमन भारतनारायण भालके यांनी पत्रकार परिषद घेऊन विठ्ठल साखर कारखाना बंद का पडला याचे अनेक कारणं सांगितली. त्या कारणामध्ये प्रमुख दोन कारणं असे आहेत की हंगामी कर्ज वेळेत न मिळाल्यामुळं आणि NDR मायनसचा फटका बसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. हे नेमकं हंगामी कर्ज त्यांना वेळेत मिळालं नाही म्हणजे नेमकं कधी मिळालं असं तुमचं काय मत आहे? त्याने आज आपल्याला पत्रकार परिषदेमध्ये सांगितलंय की हंगामी कर्ज आणि NDR मायनस गेला, नेमकं काय प्रकार काय? सगळ्यात पहिल्यांदा आपण हे समजून घेतलं पाहिजे की श्री विठ्ठल सहकारी कारखान्याची जी पार्श्वभूमी होती ती आर्थिकदृष्ट्या प्रचंडरित्या सक्षम होती. बरोबर. मी कधीच असं म्हणलेलं नाही की या आंदोलनामध्ये ज्यावेळेस ज्या दिवसापासून किंवा ज्या महिन्यापासून मी भाग घेतला त्याच्यामध्ये मी कधी असं म्हणलेलं नाही की हे एका दिवसात झालेलं आहे किंवा काय. माझा मुळातच एक आरोप मना म्हणणं असा आहे की हे एका दिवसात झालेलं नाही तर हे पूर्वीच्या काळापासून म्हणजे अण्णांचं कारखान्यावरची सत्ता ज्या दिवशी संपुष्टात आली तिथून नंतरची जी संचालक मंडळ या कारखान्यावरती कार्यरत झाली त्या सर्व संचालक मंडळाच्या गैरकारभाराचा अनागोनी कारभाराचा जो आज सगळ्यात मोठा हा फटका बसलेला आहे की तो कारखाना बंद आहे. म्हणजे या विद्यमान चेअरमन साहेबांची 18 वर्षाची कारकीर्द आणि त्याच्या आधीच्या चेअरमन साहेबांची जी कारकीर्द आहे त्याच्यामध्ये हे सगळं घडत आलेलं आहे. आज चेअरमन साहेबांचं जे वक्तव्य आहे की बाबा हा कारखाना बंद ठेवण्यासाठी बाबा आम्हाला पूर्वहंगामी कर्ज वेळेवरती मिळालेलं नाही, वेळेवर मिळालेलं नाही किंवा आमचा NDRच्या संबंधानं त्यांनी काही कारणं दिलेली आहेत, पण याच्यामध्ये काय विसंगती आहे हे पंढरपूर तालुक्यातील सभासद शेतकऱ्यांनी आणि कामगारांनी समजून घेतली पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा मुळामध्ये कसं झालेलं आहे की आमदार साहेबांना सातत्यानं विविध प्रकारची वक्तव्य करण्याची एक सवय आहे. याच्यामध्ये त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा एक वक्तव्य असं केलं होतं की माझा हा जो कारखाना बंद पडलेला आहे त्याला शासनानं थकहमी किंवा पूर्वहंगामी कर्ज जे काय आहे ते नाकारलेलं आहे त्यामुळं मी ते सुरू करू शकलो नाही. पण नेमकं काहीतरी कर्ज दिलेलं आहे ना? नाही दिलं मी. ऑलरेडी उचलले त्यांनी उचललेले आता ते काल स्वतःच मान्य करतायत. त्याच्याही पेक्षा मी काय सांगतो की पहिल्यांदा यांनी सांगितलं की आम्हाला कर्ज दिलं नाही. सोलापूरच्या पक्षाच्या सभेमध्ये हे सांगतायत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात सांगतायत की मराठा क्रांती मोर्चाचं आंदोलन झालं त्यावेळेस मी मुख्यमंत्र्यांना येऊ दिलं नाही पंढरपुरात आणि त्याचा फटका असा बसला की मला कारखाना बंद ठेवायला लागला. हे दुसरं कारण झालं. आणि परत आता काल ते पत्रकार परिषदे म्हणतायत, पत्रकार परिषदेमध्ये सांगतायत की आमचा NDR मायनस आहे. आता ह्या सगळ्याचं जर मिश्रण बघितलं तर त्याचा एक असा अर्थ निघतो की हे स्वतः नेमका कुठल्या कारणानं कारखाना ह्यांनी बंद ठेवला हे सांगायला अपयशी ठरत आहेत. त्याच्यामध्ये जो NDRचा मुद्दा किंवा आता तुम्ही जसं म्हणला की ह्यांना 50% दिलेला आहे, रक्कम उचलली उचललेली असं त्यांनी काल मान्य केलं, मग मूळ मुद्दा असा आहे जर तुम्हाला गव्हर्नमेंट किंवा महाराष्ट्र राज्य शिखर बँक सहकारी बँक जी आहे ती तुम्हाला 50% रक्कम देते आणि 50% रक्कम अडवून ठेवते याचं कारण काय, ह्याचं विश्लेषण त्यांनी काल करायला सांगितलं नाही. त्यांनी का सांगितलं नाही? त्यांनी त्यांनी त्याचा खुलासा त्यांनी करायला हवा होता. आता माझ्याकडं
जी यांना 60 कोटीची रक्कम साधारणतः थकामी मंजूर झाली शासनानं, त्याच्यामधला मी एकच नियम तुम्हाला सांगतो, त्या नियमाचा क्रमांक आहे 3.11, म्हणजे तिसऱ्या नियमातला 11वा मुद्दा, त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे कारखान्याकडून कर्जाची कायदेशीर मार्गाने वसुली करावी, म्हणजे जर एकदा कर्ज दिल्यानंतर वसुली करावी असं त्याच्यात म्हणलेलं आहे, व तदनंतर जर समजा ती वसुली होत नसेल, काय अडचण असेल तर तदनंतर कायदेशीर रित्या कार्यकारी संचालक मंडळातील सदस्यांचं सामूहिक आणि वैयक्तिक मालमत्तेतून वसुली करावं म्हणलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्याच्या अगोदरच्या 3.10 नियमामध्ये काय लिहिलेलं आहे की कर्जाच्या परतफेडीबाबत होणाऱ्या कसुरीची सूचना, ते 3.9 म्हणलेलं आहे की 30 दिवसाच्या संबंधितांना देणं गरजेचं आहे शासनाला, आणि 3.10 असं म्हणलेलं आहे की साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालक मंडळातील सदस्यांची सामूहिक व वैयक्तिक मालमत्ता तारण म्हणून घेतल्यानंतरच कर्जाचं वितरण करण्यात येईल. म्हणजे लायबिलिटी सिक्युरिटी हिने दिली पाहिजे, हो, त्या मालमत्तेची सुरक्षितता कारखान्याच्या कर्जासाठी देणं गरजेचं आहे, दिली पाहिजे. आता मुद्दा असा येतोय, साधा शकले नाहीत, त्याचा मुद्दाच असा आहे तुम्हाला, एनडीआर जो आहे, एनडीआरचं काय मतलब आहे, नेट डिस्पोजिबल रिसोर्सेस, म्हणजे जी एकंदर कारखान्याची संपत्तिक स्थिती आहे याच्याबद्दलचा रिपोर्ट म्हणजे एनडीआर. वैयक्तिक माणसा जो सिव्हिल असतो तसा त्या पद्धतीने संस्थेला, संस्थेला हा एनडीआर आहे. एनडीआर आहे. आता एनडीआर जर ह्यांचं स्ट्रॉंग असलं, आता हे स्वतः मान्य करतायत की आमचं एनडीआर मायनस आहे, त्यांचं म्हणणं आहे शासकीय यंत्रणेनं हे आमच्यावर लादलंय. काय लादलंय? ते सर्व कारखान्या मायनस आहे म्हणून सर्व कारखान्यांसाठी नियम सारखाच आहे एनडीआरचा. एनडीआरचा नियम काय फक्त विठ्ठल सहकारी सहकार कारखान्यासाठी एकट्यासाठी काढलेला नाही आहे. एनडीआरचं जे रिपोर्टिंग आहे ते शासनाचे जे काही ऑडिटर्स असतील किंवा शासनाची जी काही सक्षम यंत्रणा आहे, बँकांची सक्षम यंत्रणा आहे, त्याच्यावरती कारखान्याची सर्व सांपत्तिक स्थितीचं हे अहवाल एनडीआरमध्ये समाविष्ट असतो. आणि ह्याचा सरळ सरळ अर्थ असा आहे, ज्या अर्थी यांचा एनडीआर मायनस आहे त्या अर्थी काल चेअरमन साहेब स्वतः सांगतायत की आमचा एनडीआर मायनस आहे, त्याच अर्थी चेअरमन साहेब छुप्या अंगानं किंवा वेगळ्या भाषेमध्ये हे मान्य करतायत की कारखान्याची आर्थिक स्थिती किंवा त्याची आर्थिक संपन्नता जी होती ती पूर्णतः ढासळलेली आहे. कारखान्याला आज कुठलीही स्थावर मालमत्ता बँकेला तारण देण्यासाठी शिल्लक राहिलेली नाही, आणि म्हणून मला वाटतं की आज बँकांनी सुद्धा ह्यांची वैयक्तिक प्रॉपर्टी मॉर्गेज करून घ्या म्हणूनच नियम घातलेला आहे थकहमीसाठी. आता थकहमी असेल किंवा हंगामी कर्ज जे असेल ते 50% त्यांनी उचललेलं आहे, म्हणजे 30 कोटी उचललंय बरोबर, तरीही कारखाना चालू होऊ शकला नाही, ह्याचं नेमकं तुम्ही काय कारण सांगू शकता? आता याच्याबाबत मी ज्या बाबतीत शोध घेतला, हे म्हणतात की आम्ही 30% रक्कम 50% रक्कम उचललेली आहे त्यातली. आता मुळामध्ये माझ्या हातामध्ये जो शासनाचा जी आर आहे त्याच्यामध्ये स्पष्ट ती जी रक्कम ज्या कारणासाठी उचललेली आहे त्या कारणासाठी खर्च करणं हे विद्यमान संचालक मंडळावरती बंधनकारक असणारी बाब आहे. याच्याबाबत माझं स्पष्ट तुमच्या चॅनलच्या मुलाखतीच्या माध्यमातून एक जाहीर म्हणणं असं आहे की ही रक्कम जर त्यांनी कारखाना सुरू करायसाठी उचलली होती, आणि अजून सुद्धा बघा शासन थकामी जे देतं ते कारखाना सुरू करायसाठी देतं किंवा कारखान्याच्या अनुषंगानं, पण आज ह्यांनी त्या शासन थकामीचं जे काही गाजर आहे त्या अनेकांना दाखवलेलं आहे. त्याच्यामध्ये ते सांगतायत सातत्यानं की आम्हाला शासनाचे पैसे मिळाले की आम्ही सभासदांची देणी देऊ, आम्हाला शासनाचे पैसे मिळाले की आम्ही कामगारांची सर्व देणी देऊ, आम्हाला पैसे मिळाले की आम्ही ट्रक चालकांची आणि तोंडी वाहतुकीची कर्ज द्यायचा. नंतरचा विषय आपला विषय आहे की 50% रक्कम देऊन देखील त्यांनी कारखाना चालू करू शकले नाहीत, ह्याचं नेमकं कारण काय असू शकेल? तुम्ही टेक्निकल का बाबी अडीग अडचणी सांगितलेल्या आहेत. आता त्याच्यामध्ये मी सांगेन की ते काय म्हणतायत की आमच्याकडं मुदत थोडं उशिरा मिळालं म्हणले, ते आम्हाला पैसे उशिरा मिळाले म्हणले, आणि त्यामुळं आम्हाला जी काही यंत्रणा उभी करायची होती ती यंत्रणा उभी करता आली नाही. माझ्या हातामध्ये 18-19 वार्षिक अहवाल आहे, याच्यामध्ये चेअरमन साहेबांचं सुरुवातीला भाषण असतं जे छापलं जातं, त्याच्यामध्ये त्यांनी स्वतः काय लिहिलेलं आहे सांगतो. येणाऱ्या 19-20 गळीत हंगामाकरता कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये 21,000 एकर ऊसाची नोंद झालेली आहे. बरोबर.
या क्षेत्रामधून अंदाजे 6,45,000 मेट्रिक टन ऊस गाळपाला उपलब्ध होईल असं त्यांनी त्यावेळेस आशावाद व्यक्त केलेला आहे. त्याच्या पुढे ते काय म्हणतात हे महत्त्वाचं आहे. कारखाना कार्यक्षेत्रात उपलब्ध असलेल्या ऊसाचे गाळप करण्यासाठी मशिनरी दुरुस्तीचे व आवश्यक असणाऱ्या ऊस तोडणी यंत्र वाहतूक यंत्रणेचे नियोजन केलेले आहे. बरोबर केलेलं आहे, केलेलं आहे हो. म्हणजे मग जर हे नियोजन केलेलं होतं तर मग ही यंत्रणा ऐन वेळेस त्याला मिळाली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मग हे खोटं आहे का? केलेलं आहे हे नियोजन केलेलं खोटं होतं. नियोजन केलंय तरी कागदावर केलंय, कागदावर केलं. यंत्रणा जी मिळायला पाहिजे आलेली नाही असं त्यांचं म्हणणं. म्हणजे तुमच्या म्हणण्याचा अर्थ नाही, तुमच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की विठ्ठल सहकारीचा जो कारभार आहे तो फक्त कागदोपत्रीच आहे, ग्राउंड वरती काय नाहीये. आता तसंच म्हणावं लागेल की हा कागद, मग मी तेच सांगतोय की हा सगळा कागदोपत्री कागदी घोडे नाचवण्याचा प्रकार आहे. प्रत्यक्षात ग्राउंड वर काय आहे ह्यांनी सांगावं. मिळाली नाही यंत्रणा असं त्यांचं म्हणणं. आता जर पैसे ह्यांना उशिरा मिळाले, समजा 5 मिनिटं समजा पैसे उशिरा मिळाले, हे म्हणले की आम्हाला यंत्रणा मिळालेली नाही वगैरे वगैरे, मग हे कसं काय सांगितलं की आम्ही तयार आहोत गळीत हंगामासाठी. ते नियोजन करून ठेवलेलं आहे. हा नियोजन केलं होतं म्हणजे ते कागदावर नियोजन होतं. बरोबर आहे, कागदावरचं नियोजन होतं, प्रत्यक्षात ग्राउंडवर काही नव्हतं. ग्राउंडवर त्याला मिळालीच नाही यंत्रणा. ती कधी मिळाली त्या मध्ये उशिरा. त्याला पैसे मिळाले नाही ते यंत्रणा राबवण्यासाठी. बरं, अजूनही ते सांगतात की आम्हाला राहिलेले 30% रक्कम मिळाल्यावरती. मग पहिले 30% जी रक्कम तुम्ही घेतली, आपलं 50% रक्कम घेतली, माझं असं म्हणणं आहे हे 50% रक्कम जी उचललेली आहे ह्याची आता महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेनं ज्याच्यासाठी रक्कम दिली त्याची चौकशी व्हावी की ह्यांनी हे पैसे आणले कशासाठी आणि खर्च केले कशासाठी याची जरा इन्क्वायरी व्हावी. महाराष्ट्र बँकेने म्हणजे MSE बँकेने विठ्ठल सहकारी साखर कारखाना चालू करण्यासाठी 60 कोटी रुपये मंजूर केले, त्यापैकी 30 कोटी रुपये यांना दिलेले आहेत ऑलरेडी. दिल्यानंतर ह्यांनी पैसे कशासाठी दिलेले आहेत, त्याचा उद्देश चालू कारखाना चालू करण्यासाठी होता, परंतु हे कशासाठी वापरले याचा तपास व्हावा, याची चौकशी व्हावी अशी मागणी माननीय अमरजीत पाटील यांची आहे. पुढील आपली चर्चा अशीच चालू राहणार आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे आपण चालू ठेवूया. शगुन साडी सेंटर, लग्नांची खरेदी आणि खरेदीचं समाधान, महिलांची हौस आणि सणाची मौज म्हणजेच शगुन सारीज. सिल्क साडीचे भव्य शोरूम. आमच्याकडे पैठणी, बनारसी शालू, प्रिंटेड साड्या, कॉटन साड्या, डिझायनर कॅटलॉग साड्या, प्युअर सिल्क, कांजीवरम, घागरा चोली, फॅन्सी ड्रेस मटेरियल आणि रेडीमेड ब्लाउज. नाविन्यपूर्ण साड्यांचा खजिना शगुन सारीज. प्रत्येक सणाच्या खरेदीवर आकर्षक सूट म्हणजेच भव्य डिस्काउंट. आमचा पत्ता शगुन सारीज, नाथ चौक, घोंगडे गल्ली, पंढरपूर. पंढरी नगरीतील खास खवयांसाठी लिज्जतदार चवीचा पुणेरी नजराणा म्हणजेच हॉटेल बीकेचे एस कुमार वडेवाले. आमच्याकडे खमंग चवीचा जम्बो वडापाव, स्पेशल मिसळ, उत्कृष्ट साऊथ इंडियन नाश्ता, पुणेरी पॅटीस, थंडगार स्पेशल मठ्ठा, स्पेशल राईस प्लेट, अस्सल पंढरपुरी चहा असे गरमागरम चविष्ट पदार्थ मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच हॉटेल बीकेचे एस कुमार वडेवाले, श्रीकृष्ण मंदिरा शेजारी, चौफाळा, पंढरपूर. आम्ही जपतो आचार शुद्ध, विचार शुद्ध, थेंबा थेंबात शुद्धता, शुद्धतेचे संस्कार, हीच आमची ओळख म्हणजेच संस्कार दूध डेअरी. अनेक दर्जेदार वस्तू मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच DVP मार्ट. विश्वासाचं अतूट नातं DVP मार्ट. घरामध्ये लागणाऱ्या A to Z वस्तूंचे भव्य दालन. आम्ही देतो योग्य किमतीमध्ये दर्जेदार वस्तू. आमच्या मॉलमध्ये सर्व प्रॉडक्ट्सवर मोठा डिस्काउंट. एक वेळ अवश्य भेट द्या. पत्ता DVP स्क्वेअर मल्टिप्लेक्स खाली, KBP रोड, पंढरपूर. प्रत्येक मराठी माणसाच्या जिभेवर रेंगाळणारे नाव म्हणजे हॉटेल विठ्ठल कामत. आम्ही देतो स्वादिष्ट जेवण आणि खमंग नाश्ता. स्वच्छता आणि शुद्धता हीच आमची खासियत. ग्राहकांसाठी प्रशस्त बैठक व्यवस्था आणि तत्पर सेवा. आमचा पत्ता हॉटेल विठ्ठल कामत, DVP मार्ट शेजारी, KBP कॉलेज रोड, पंढरपूर. शेतकऱ्याच्या यशामध्ये अग्रेसर असणारे नाव म्हणजे समृद्धी ट्रॅक्टर्स. आमच्याकडे सोनालिका कंपनीचे सर्व ट्रॅक्टर्सचे मॉडेल्स मिळतील.
सोनालिका ट्रॅक्टरचे वैशिष्ट्य म्हणजे पॉवरफुल इंजिन जे देते अधिक ताकद, ते ही झिरो मेंटेनन्स मध्ये। शेतकऱ्यांचा सच्चा साथी म्हणजे समृद्धी ट्रॅक्टर्स। पत्ता समृद्धी ट्रॅक्टर्स, हॉटेल विठ्ठल कामत शेजारी, केबीपी कॉलेज रोड, पंढरपूर। नमस्कार, विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत। आता आपली विठ्ठल कारखान्याबद्दलची चर्चा पुढं अशीच चालू राहणार आहे। त्यापूर्वी माननीय अमरजीत पाटील यांनी कारखान्याचे वापरलेल्या पैशांचं म्हणजे थक हमी मिळालेल्या कर्जाची रक्कम कशी वापरली त्याची चौकशी आता आपण मागणी तर केली जाय त्यांनी। आता पुढं आपण जाऊयात। आमदार भारतनाना भालके यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये असाही एक आरोप केलेला आहे की जिल्ह्यातील काही नेत्यांनी आम्हाला पैसे मिळू नये असा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केलाय। काय तुम्ही सांगू शकाल जिल्ह्यातील नेता कोण असू शकतोय? त्यांनी तर पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलंच नाही, पण तुमचा अंदाज काय असू शकेल? यांचं वक्तव्य एक कशा पद्धतीनं आहे? एक तर मुळामध्ये पूर्वीपासून या चेअरमन साहेबांना आदांतरी बोलायची सवय आहे। हे संपूर्ण तालुक्याला यांचा इतिहास माहीत आहे, त्यातल्या जन्माला जास्त माहीत आहे। कायम आदांतरी बोलणं म्हणजे योग्य टायमाला जो काही कोणी यांच्यासमोर येईल, ज्यांना यांना जो व्यक्ती जास्त धोकादायक वाटेल त्याचं नाव घेऊन हे रिकामे व्हायला तयार आहे पुढच्या काळामध्ये। बरं, यांचं जर म्हणणं असेल की जिल्ह्यातील काही नेत्यांनी ह्यांना अडचण आणली तर हातच्या काकणाला आरसा कशाला, हे नीट थेट नाव घ्यावं ज्यांनी कोणी यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। मूळ मुद्दा असा आहे की विठ्ठल सहकारीच्या बाबतीमध्ये एकमात्र कारखान्याच्या संस्थापकाचा नातू म्हणून किंवा त्या कारखान्याचे सभासद म्हणून आमची प्रामाणिक भावना अशी आहे की कारखाना चालला पाहिजे, कारखाना 100% चालला पाहिजे। आणि तो चालत असताना कारखान्याची क्षमता चांगली आहे, कारखान्याचं नेटवर्क चांगला आहे, नेटवर्क बरोबर आहे, हलगर्जीपणामुळे हा राहिला असं आमचा राईट। आमचा मुद्दा तोच आहे की जर हा कारखाना चालला पाहिजे कशासाठी, पण चालत असताना कसा चालला पाहिजे? तर तो कर्मवीर अण्णांच्या विचाराने आणि तत्वानं चालला पाहिजे, त्यांच्या कार्यप्रणालीवर, त्यांच्या कार्यपद्धतीनुसार चालला पाहिजे। या संचालक मंडळाची कार्यपद्धती ही अत्यंत विसंगत, अनागोंदीची आणि भ्रष्टाचारयुक्त असल्यामुळं आमचा त्यांना सर्व या बाबींना विरोध आहे। आता हे जे म्हणतात की काही जिल्ह्यातल्या लोकांनी हा कारखाना बंद पाडण्यासाठी प्रयत्न केले की यांना पैसे मिळू दे न देण्यासाठी प्रयत्न केले, त्याची त्यांनी नावं जाहीर करावीत। म्हणजे आम्ही काय करण की जे काही विठ्ठल सहकारीच्या विरोधामध्ये अन्य जर कोण असेल, काही छुप्या हस्तक असतील, तर त्याचा आपला हा पारिवारिक प्रश्न म्हणून आम्ही सुद्धा त्याच्याशी फाईट द्यायला तयार आहे, आम्ही सुद्धा त्यांच्याशी लढायला तयार आहे, पण त्यांनी ते नावं घ्यावीत आधी। आमदार भारत भालके यांनी विठ्ठल कारखान्याला आडवे येणारी माणसाची, आर्थिक कोंडी करणाऱ्या माणसाची जर नावं घेतली तर नक्कीच विठ्ठल परिवार म्हणून अमरजीत, विठ्ठल परिवार म्हणून नाही, विठ्ठल परिवार म्हणून, परिवार म्हणून, कर्मवीर अण्णांचा नातू म्हणून या सहकारी संस्थेला अडचणीत आणणाऱ्या प्रत्येकाला आम्ही त्याचा जाब विचारू शकतो, त्यांच्या विरोधात आम्ही आंदोलनाची भूमिका घेऊ शकतो। त्याचबरोबर ही पत्रकार परिषद चालू असताना विद्यमान आमदार भारतनाना भालके यांनी असंही म्हणलं की काहींनी काय तक्रारी केलेत, काहींनी काय कारखाना बंद पाडण्यासाठी प्रयत्न केलेत, परंतु काही जणांचे आमच्यावर थेट आरोप होतात। अशा लोकांना एक त्यांनी अप्रत्यक्षपणे इशारा दिलाय म्हणला काय हरकत नाही की योग्य वेळी 80 सालापासूनचा कारभार सांगायची माझी इच्छा आहे, परंतु सांगायला भाग पाडू नका असा इशारा त्यांनी नेमकं कशासाठी दिला आज तुम्हाला म्हणायचं? 80 सालापासून म्हणजे कारखान्याच्या सुरुवातीपासूनच त्यांचं म्हणणं असेल बरोबर, तर या मुलाखतीच्या निमित्तानं माझं माननीय चेअरमन आणि आमदारांना जाहीर असं आव्हान आहे की त्यांनी जरूर शिवतीर्थावरती ह्या सगळ्या कारभाराचा पंचनामा करण्यासाठी उभं राहावं। मला वाटत नाही की महाराष्ट्राच्या जनतेला कर्मवीर औदुंबर अण्णांच्या कारभाराची नव्यानं काही ओळख करून द्यावी लागेल असं काही सांगण्यासारखं नवीन नाही आहे। जर यांच्याकडं काय असेल, अण्णांच्या सुद्धा कारभारामध्ये काही जर गैरकारभार झाला असेल, माझ्या वडिलांच्या काळामध्ये गैरकारभार काय झाला असेल, तर हा सगळा जर त्यांच्याकडे काही डाटा असेल तर त्यांनी शिवतीर्थावर यावा। या निमित्तानं हे मांडत असताना मला एका बाबीचा आनंद असा असणार आहे की जर माझ्या आजोबांच्या कार्यकाळात काही गैरकारभार असेल, वडिलांच्या काळामध्ये काही गैरकारभार झालेला असेल, हा मांडत असताना या विद्यमान चेअरमनना वसंत काळेंच्याही काळातल्या गैरकारभारावर बोलावं लागणार आहे। बरोबर आहे, त्यामुळे 80 पासून बोलणार हो जरूर। माझं जाहीर आव्हान आहे की त्यांनी शिवतीर्थावरती यावं, ही कागदपत्र घेऊन पहिल्या दिवशी त्यांनी सर्व मांडावं, दुसऱ्या दिवशी त्याला उत्तरं द्यायला मी अजून आहे या ठिकाणी। त्यामुळं हे जे असे काय ढगात गोळ्या मारायचे जे उद्योग आहेत ना आदांतरी, ते आमदार साहेबांना आता न शोभणारे आहेत। त्यांनी या बाबी करू नये
आणि जर करायच्या असतील तर त्या कराव्यात. एकोणीसशे 1980 सालीपासूनचा जो विषय आहे तो त्यांनी सुरुवातीपासूनचा जाहीर करावा असं स्पष्ट आवाहन अमरजीत पाटील यांनी शिवतीर्थावर येऊन जाहीर करावा असं आवाहन दिलेलं आहे. आता आपण पुढच्या मुद्द्याकडे वळूया. एमएससी बँकेने हंगामी कर्ज म्हणून 60 कोटी मंजूर केलेलं आहे, त्यातील 30 कोटी तरी हिने उचलले जाते. परंतु ह्या गोष्टी करून देखील शेतकऱ्यांचे काही एफआरपीची बिलं, काही ऊस बिलं, त्याचबरोबर कर्मचाऱ्यांची वेतन आणि त्याचबरोबर तोडणी वाहतुकींचे बिलं अजून आदा झालेले आहेत. त्यासाठी अनेकांनी आंदोलनं सुरू केली होती, आंदोलन झालेले आहेत, आणखी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. त्याचबरोबर पवार साहेबांना म्हणजे शरद पवारांना भेटून त्यांच्यासमोर ह्या विचाराची मांडणी देखील केली गेली. परंतु आमदार भारत नाना भालके यांनी एक असं वक्तव्य केलं पत्रकार परिषदेमध्ये की हे पैसे आल्यानंतरच आम्ही बिल अदा करू. ह्या वक्तव्याबद्दल तुम्ही काय म्हणायचं? आमदार शासनाकडून पैसे आल्यानंतरच आम्ही बिल अदा करू. बरोबर आहे. त्यांनी ते सातत्यानं मी सुरुवातीला जसं सांगितलं की आपल्याकडं जुन्या चित्रपटामध्ये एक गाणं होतं की लहरी राजा आंधळी प्रजा आदांतरी दरबार. बरोबर. त्या पद्धतीचा कारभार सध्या विठ्ठल सहकारीचा चालू आहे. पैसे आल्यानंतर देऊ हे सांगण्यामध्ये काही शौर्य नाही आहे, ह्याच्यात काही मुर्दुमकी नाही आहे. त्यांना हे पण विचारलं नेमकी तुम्ही तारीख सांगू शकता का? तर ते तारखेबद्दल पण असं सांगितलं की जर तारीख दिली आणि सरकारला पैसेच नाही दिले तर मी कुठली देऊ. ह्याचा अर्थ असा आहे की त्यांना स्वतःच्या कारभाराबद्दल कसल्याही प्रकारची शाश्वती नाही. माझ्या आजोबांचं रेकॉर्ड विचाराल तर काल सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आमच्या कारखान्याचे माजी डायरेक्टर असणाऱ्या दिलीप नाना रणवेंनी सांगितलं किंवा आम्ही लहानपणापासून ते ऐकत आलेलो आहे, बघत आलेलो आहे की कधीही पगाराची एक तारीख पुढं गेलेली नाही, कधीही सभासदांच्या पेमेंटचा एक दिवस पुढं गेलेला नाही. म्हणजे तालुक्यात असं म्हणलं जात होतं की एक वेळ कोर्टाची तारीख चुकल, पण अण्णांच्या कारखान्याच्या पेमेंटची तारीख चुकणार नाही. मग असं असताना आणि दुसरी एक बाब अशी आहे, ज्या आमदार साहेबांच्या वक्तव्यांमध्ये भाषणांमध्ये साधारणतः तुम्ही काउंटिंग केलं मोजलं तर निश्चितपणानं हा शब्द किमान 20-25 वेळा ते उच्चारतात. निश्चितपणानं म्हणजे अनिश्चितता किती वेळा? नाही, ते म्हणतात. त्यांच्या बोलण्याचं जर आपण नीट विश्लेषण केलं तर एका भाषणामध्ये 20-25 वेळा ते निश्चितपणानं हा शब्द उच्चारणाऱ्या आमदारांच्या आणि का चेअरमनच्या कारभारामध्ये एवढी अनिश्चितता का आहे की ते आज तारीख सांगू शकत नाहीत. हा काही सनी देवलचा पिक्चर आहे का तारीख पे तारीख सांगायला? म्हणजे हा सरळ सरळ एक सभासदांची कामगारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. आणि हे जे काय सांगतायत कामगारांच्या आणि सभासदांच्या पैशाबाबत, ह्यांनी स्वतः माननीय जिल्हाधिकाऱ्यांना या संबंधात काय लिहून दिलेलं आहे त्याचं पत्रक माझ्याकडं आहे. ते पत्राचे त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट मान्य केलेलं आहे की आमची एफआरपीची 5,79,00,000 रुपयाची रक्कम आम्ही देणं बाकी आहे एफआरपीची. कामगारांच्या पगारापोटी त्यांनी 10 कोटीच्या पुढचा तो आकडा त्यांना तिथं लिहून दिलेला आहे. खरं तर कामगारांची फक्त ती पगाराची रक्कम आहे का त्याच्यातमध्ये आणखी ॲडिशन केलेलं हे तपासावं लागेल. ह्या सगळ्या रकमा जर द्यायच्या असतील तर त्यांनी त्यांना सुद्धा कलेक्टर साहेबांना सुद्धा हेच कारण लिहून दिलेलं आहे की आमचे पैसे शासनाचे पैसे नाही आणि ते आल्यानंतर आम्ही देऊ. मग मुळात मुद्दा असा आहे की शासन पैसे ह्यांना नेमकं कारखाना सुरू करण्यासाठी कुठल्या कारणासाठी देणार आहे? कारण का माझ्याकडे जो जे आर आहे त्याच्यामध्ये तर स्पष्ट लिहिलेलं आहे की दिलेला पैसा हा कोजन रन करण्यासाठी आहे आणि या कारणाव्यतिरिक्त तो पैसा वापरता येणार नाही. मग ह्यांनी वापरला कशात? म्हणूनच मी सुरुवातीला म्हणलं की त्याची चौकशी व्हावी. आता पहिले जे 50% रक्कम आणली आहे त्याचं माझं आज पत्र रवाना होत आहे राज्य सहकारी बँकेला की त्याच्या पहिल्या जी काही यांना पैसे उपलब्ध केलेले त्याची इन्क्वायरी व्हावी. इन्क्वायरीची तक्रार आज अमरजीत पाटील यांनी केलेली असून आता एक महत्त्वाचा मुद्दा आहे की भारत नानांनी असं एक वक्तव्य केलं की भालके हे विठ्ठल कारखान्याचे कामगारांच्या केवळ 6 महिन्याचंच वेतन थकलेलं आहे. काय सांगू शकाल तुम्ही? 6 महिन्याचं वेतन थकलं असं जे चेअरमन साहेबांनी या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे त्याच्याबरोबर अत्यंत स्पष्ट खुलासा असा आहे
मागील वर्षाच्या फेब्रुवारीपर्यंतचं त्यांनी वेतन दिलेलं आहे, 2019 फेब्रुवारीपर्यंतचं वेतन दिलेलं आहे. आणि मुळात कसं आहे की आमदार आज गेले ते तिथं आमदार म्हणून एक आता त्यांची तिसरी टर्म चालू आहे, कारखान्याचे चेअरमन म्हणून त्यांची 18 वर्ष झालं ते चेअरमन आहेत, साधारणतः 2002 ते चेअरमन आहेत. आता त्यांच्या या सगळ्या कारभाराच्या पुढं माझं शिक्षण थोडं कमी पडत असेल, त्यामुळं काय झालंय की मी फेब्रुवारी ते फेब्रुवारी मोजतोय म्हणजे 12 महिने. नाही त्यांचं बरोबर आहे मग म्हणायचं की आपण ते 7 महिने राहिल्यात का, कारण का माझं गणित चुकतंय मग की मागचं फेब्रुवारी आणि हे फेब्रुवारी त्याच्यामध्ये आपलं गणित कच्चं आहे म्हणावं लागेल. मागच्या फेब्रुवारी जी शेवटचं बिल दिलं गेलं त्याच्यानंतर 1 रुपयाही या कामगारांना दिला गेलेला नाही, त्याच्यामध्ये त्यांनी फक्त उपकार केले का, दिलेला आहेत ना दिलं पण ते उपकार केले का, त्यात वजा होणारच की मग ते वजा करणार नाहीत का. मी तेच म्हणतोय की मग दिलं म्हणजे काय, त्यांच्या 6 दिले असतील, 6 दिलेलेच नाहीयेत ना, मग नेमके किती दिलेले आहेत त्यांनी फेब्रुवारी एंड पर्यंत फक्त पगार केला. कामगारांची जबाबदारी दिलेली आहे कामगारांनी सभासदांनी, मग तुम्हाला माहिती असायला पाहिजे. माहित आहे ना 12 मध्ये 6 दिलेत का, नाही दिलेले. नेमके किती थकीत आहे, जवळजवळ मागच्या फेब्रुवारीपासून आजतक आहेत म्हणजे या फेब्रुवारीपर्यंत कामगारांचे सगळे पेमेंट्स थकीत आहेत, हे त्यांनी कुठंही येऊन जाहीररित्या मान्य करा. एवढंच काय, कामगारांच्या पेमेंटचा काय विषय आहे, त्यांनी सांगावं जाहीररित्या की या कामगारांच्या पेमेंटमधून कटिंग केलेली ज्याला आपण प्रॉव्हिडंट फंड म्हणतो तो त्यांनी सोलापूरच्या प्रॉव्हिडंट फंड कार्यालयामध्ये भरलेला आहे का, त्याच्या संबंधात माझी एक स्वतंत्र तक्रार मी प्रॉव्हिडंट फंड ऑफिसला यापूर्वीच दाखल केलेली आहे की या प्रॉव्हिडंट फंडची नियम असा आहे की तुम्ही पगार स्लिपवरती कटिंग दाखवल्यानंतर तो तिथं जमा केला पाहिजे. बरोबर, तो मागच्या फेब्रुवारीपासून त्या आजतक आहे तिथं प्रॉव्हिडंट फंड जमा नाही आहे, म्हणजे एक प्रकारे प्रॉव्हिडंट फंड तुम्ही स्लिपवरती कटिंग दाखवताय, त्याच्यामध्ये कामगारांचे 1800 रुपये, कारखाना घालतो ते 400 ते 500 रुपये असं कॉर्डिनेशन घालून ती एकत्रित रक्कम तिथं भरणं कायद्यानं बंधनकारक असताना आज तागायत ही रक्कम भरली गेलेली नाही, म्हणजे या पैशाचा अपहार झाला आहे का असं वाटण्याला त्या ठिकाणी भरपूर वाव आहे. त्याच्या संबंधात माझी स्वतंत्र तक्रार तिथं PF ऑफिसला सोलापूरला दाखल आहे, कोणीही जाऊन त्या तक्रारीच्या संबंधानं बघू शकतं. मी स्वतःही माझ्या पातळीवरती सातत्यानं त्याचा पाठपुरावा करत आहे. कामगारांचा वेतन तर दिलेलं नाही, परंतु त्यांच्या वेतनातील कट होणारा प्रॉव्हिडंट फंड देखील कारखान्याने वापरला असेलचं आरोप आहे, आणि त्याचबरोबर त्याचा अपहार झालाय का अशा चौकशी मागणी देखील त्यांनी प्रॉव्हिडंट ऑफिसला केलेली आहे. त्यामुळे कामगारांचा प्रश्न सध्या तरी आधांतरी असल्याचं भवितव्य दिसत आहे. कमलकांती मेडिकल फाउंडेशन ट्रस्ट व डॉक्टर शीतल शहा यांचे लहान मुलांचे नवजीवन हॉस्पिटल 15 बेडचे Level 2 व Level 3 अत्याधुनिक व्हेंटिलेटर व मल्टी पॅरामॉनिटर युक्त PICU, 32 बेडचे Level 2 व Level 3 NICU, कमी वजनाच्या व कमी महिन्यात जन्मलेल्या बाळांसाठी विशेष सोय, बबल CPAP व ड्रॅगर व्हेंटिलेटर, अति कावळीच्या बाळांचं रक्त बदलण्याची सोय, 24 तास ॲम्ब्युलन्स सेवा, 24 तास रक्त तपासणीची सोय, अद्ययावत लसीकरण, OPD व प्रशस्त वॉर्ड, अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, पेडियाट्रिक सुपर स्पेशालिटी क्लिनिक मध्ये पेडियाट्रिक न्यूरोकेजी, पेडियाट्रिक कार्डिओलॉजी, पेडियाट्रिक ऑप्टोमोलॉजी, डॉक्टर शीतल शहा MD DCH, डॉक्टर सुनील पटवा LCEH, डॉक्टर नीरज शहा MD नवजात शिशु व बालरोग अतिदक्षता तज्ञ, डॉक्टर सुधीर आजबे DCH, डॉक्टर ज्योती आजबे BDS, नवजीवन बाल रुग्णालय, सरगम सिनेमा मागे, पंढरपूर.